कुरुंदवाडचे प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान आणि कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच नागरिकांनी नगर परिषदेसमोर जमून मुख्याधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी सुरू केली. मुख्याधिकाऱ्यांनी त्या ऑडिओ क्लिपद्वारे नागरिकांचा अपमान केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं निवेदन कुरुंदवाड पोलीस ठाण्यात देण्यात आलं. कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आशिष चौहान आणि कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्यातील संवाद आज सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये मुख्याधिकारी चौहान यांनी कुरुंदवाडमधील नागरिकांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केलंय. ही क्लिप आज व्हायरल झाल्यानंतर कुरुंदवाडमधील नागरिकांनी नगरपालिकेसमोर जमून मुख्याधिकारी चौहान यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसंच मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे, राजू आवळे, बाबासाहेब सावगावे, बबलू पवार यांनी दिलाय. अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी जमावाला शांत करत कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं. या आंदोलनात दादासो पाटील, सुनील चव्हाण, सुनील कुरुंदवाडे, तानाजी आलासे, आयुब पट्टेकरी, रघु नाईक यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.